बारदानाच्या गोडाऊनला भीषण आग लागल्याची दुर्घटना नाशिकमध्ये समोर आली आहे. आज सकाळच्या सुमारास नाशिक रोड परिसरात असलेल्या सुभाष रोड येथे एका बारदानाच्या गोडाऊनला आग लागली आहे. ही घटना लक्षात येताच प्रथमतः स्थानिक नागरिकांनी आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, परंतु आग आटोक्याच्या बाहेर गेल्यानं नाशिक रोड अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन अग्निशमन दल कर्मचाऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने या दुर्घटनेत कुठल्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही, मात्र यामध्ये 3 ते 4 बारदान गोडाऊन सह कांद्याच्या चाळी जळून खाक झाल्यात आणि मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते. ही आग इतकी भीषण होती की हवेत आगीचे लोट पसरले होते, यामुळे काही काळ या ठिकाणी वाहतूक कोंडी निर्माण झाली, बघ्यांची गर्दी देखील झाली होती. नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी येऊन वाहतूक नियंत्रणात आणली, मात्र आग कशामुळे लागली याचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे. 9 न्यूज महाराष्ट्रसाठी प्रतिनिधी जितेंद्र नरवाडे.